Corporator Vrushali Joshi and former corporator Ranjit Joshi had organized a felicitation ceremony for students of ward number 62 passed with flying colors in standard 10th and 12th. Minister Mr. Ravindra Chavan was present as chief dignitary. Along with the felicitation, also the students were bestowed school stationeries as well as laptops for the two who received first ranks in 10th and 12th respectively throughout the Dombivli vicinity. Receiving presents by students in large numbers, Ranjit Joshi and Vrushali Joshi undertook efforts to make the event successful. Bureau report, The Discovery TV News. सभापति आदरणीय सो कुशाली जोशी हमसे मित्र रंजीत जोशी सम्माननीय व्यासपीठावरील सर्व लायन्स क्लब के लायन्स क्लब के सर्व पदाधिकारी आणि पूर्व मंडळाच्या महिला गटाच्या अध्यक्ष सन्माननीय संपूर्ण व्यासपीठ आणि माझ्या समोर उपस्थित सर्व पत्रकार बंधुभगिनी पत्रकारांना बघितलं की कारण बरं वाटतं आणि पत्रकारांना आमंत्रण फार आहे. निवडणूक जवळ आली की पत्रकारांना आमंत्रण फार असतं. आपण सर्वजण इथे उपस्थित आहात, आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद. कुशाली जोशी यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष सातत्याने हा उपक्रम या वार्डामध्ये आणि डोंबिवली पश्चिममध्ये होत असतो. हुशार विद्यार्थ्यांचा त्यांच्या पाठीवरती कोणीतरी शाबासकीची थाप मिळाली पाहिजे की जेणेकरून तो विद्यार्थी येणाऱ्या काळामध्ये यशस्वीच्या दिशेने पावलं उचलत असतो आणि म्हणून हे काम अविरतपणे ही दोन्ही दाम्पत्य सातत्याने करतात. कारण पुढच्या वेळेला जेव्हा ओपन पडेल तेव्हा हे असतं. त्यामुळे आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचं खूप खूप धन्यवाद देतो. हे सर्व काम करत असताना विद्यार्थी म्हणून आपण सर्वजण इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहोत. आपण सर्वांना एवढीच विनंती करणार आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सातत्याने असा विचार करत आहे की देशामध्ये एकमेव हे पंतप्रधान असे आहे की येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांची चिंता असली पाहिजे. यासाठीचा त्यांचा प्रयत्न आहे, माननीय मुख्यमंत्र्यांचा सुद्धा प्रयत्न आहे. विद्यार्थी दशेमध्ये आपण सर्वांना कदाचित या सर्व गोष्टीची जाणकारी नसेल. कारण एक गोष्ट लक्षात घ्यायची पाहिजे, आपण सर्वजण टी व्हीवरती पाहतो, टी व्हीवरती सर्व अनुभवत असतो, परंतु प्रत्यक्षपणे या सर्व गोष्टी माहीत असणं हेही अत्यंत गरजेचं आहे. या अगोदरच्या काळामध्ये असणारी सरकार ही सातत्याने अनेक घोषणा करत होती. मग त्या घोषणांमध्ये ते वेगवेगळ्या पद्धतीने घोषणा करत असत. त्यामध्ये आरक्षणाची घोषणा केली जायची, OBC या प्रवर्गामध्ये असणाऱ्या प्रत्येकाला स्कॉलरशिप मिळेल वगैरे असं सगळं सांगितलं जात होतं. परंतु प्रत्यक्षपणे ही सर्व मंडळी हे सर्व करत होती का, तर याचं उत्तर आहे नाही. अनेक वर्ष या सगळ्या भूल थापा देत ही सगळी मंडळी काम करत होती. परंतु माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी डिजिटल इंडियाच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये एक प्रकारचं काम जे सुरू केलं ते काम असं होतं की प्रत्येक विद्यार्थी ज्याला शिष्यवृत्तीचा लाभार्थी आहे त्याच्या अकाउंटवरती डायरेक्ट पैसे DBTच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करण्याचं काम जर तुम्ही केलं तर पंतप्रधान एवढ्यावरती फक्त हे थांबलं नाही. जाती धर्म आणि याच्या बाहेर जाऊन एखाद्या कुटुंबामध्ये जर कुटुंबाची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या जर सुधारायची असेल तर ते कुटुंब सफल होण्यासाठी त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलायची असेल तर काय करायला हवं, तर त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, प्रत्येकाने चाकलं पाहिजे. हे बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हापासून आजपर्यंत या सर्व गोष्टीमध्ये कोणीच विचार केला नाही.
परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी या सर्व गोष्टींमध्ये विचार केला आणि गरीब असा माणूस की ज्या गरीब माणसाच्या मुलांना घरामध्ये अत्यंत हलाकीचे जीवन जगावं लागतं आणि अर्धवट शिक्षण सोडावं लागतं अशा प्रत्येक विद्यार्थ्याच्या सोय त्यांनी केली. आणि मग ती सोय काय होती तर EBCची असणारी अट, इकॉनॉमिक बॅकवर्ड कास्ट, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, म्हणजेच 50,000 रुपयापेक्षा कमी उत्पन्न असणारं प्रत्येक कुटुंब आणि त्या प्रत्येक कुटुंबामध्ये शिकणारा प्रत्येक हुशार विद्यार्थी त्याला मग कोणत्याही शाखेमध्ये शिक्षण घ्यायचं असेल तर त्याला 50% शिष्यवृत्ती जी आहे फी असेल त्याच्यामध्ये 50% शिष्यवृत्ती देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मी यासाठी सांगतोय की तुमचे आई वडील अतिशय मेहनत करून तुम्हाला सर्वांना शिकवण्यासाठी कदाचित पोटाला चिमटा देऊन एक वेळेचं कदाचित अन्न न खाता या सगळ्या गोष्टी तुमच्या शिक्षणासाठी करत असतात. अचानकपणे कधीतरी असं होतं की आई वडिलांनी कोणतरी कमवता व्यक्ती असतो त्याची नोकरी निघून जाते आणि त्या घरावरती फार मोठं संकट येतं. ही परिस्थिती ही बदलली पाहिजे यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला हा निर्णय आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, सरकार हे माय बाप आहे हे लक्षात घ्या आणि सरकारने हे माय बाप आहे हे सिद्ध करून दाखवलं. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बिंदास्तपणे फक्त अभ्यास करायला पाहिजे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी हे म्हटलं होतं की या देशाच्या युवकाच्या हातामध्ये देशाला महासत्ता बनवण्याची ताकद आहे. हे फक्त भाषणामध्ये म्हटलं नाही तर प्रत्यक्षपणे या सगळ्या गोष्टी कृतीत आणण्याचं काम हे माननीय पंतप्रधानांबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये अनेक संधी आहेत, वेगवेगळ्या संधी आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये संधी आहेत. घाबरायचं कारण नाही. आज कोणतीही बँक आहे, तुम्हाला कुठे इंजिनियर व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे, आई वडील गरीब आहेत, काय त्याची चिंता करायची गरज नाही. सरकारी बँका या अगोदरच्या इंदिरा गांधीच्या काळामध्ये त्यांनी राष्ट्रीयकृत केल्या परंतु खऱ्या अर्थाने राष्ट्रीयकृत झाल्या नव्हत्या. आज जर एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षणासाठी लोन हवं आहे तर त्या बँकेमध्ये गेल्यानंतर त्याला ते लोन मिळतं आणि त्याचे हप्ते त्या जेव्हा नोकरीवरती लागतात त्यावेळेला फेडावे लागतात. त्यामुळे तुम्ही घाबरायचं कारण नाही, तुम्हाला शिक्षणासाठी पूर्णतः सरकार तुमच्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, आज तुमचा हा गुणगौरव सोहळा आहे. तुम्ही मिळवलेले सगळेच्या सगळे गुण हे 100% हे अभिनंदना पात्र आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे सर्व करत असताना तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, हे वय अत्यंत वाईट वय. ही वाईट यासाठी म्हणतोय की या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, तुमचा मित्र मैत्रिणी या कोण असल्या पाहिजे हे या वयात आपण ठरवलं पाहिजे. हे यासाठी ठरवलं पाहिजे. एक मी तुमचा मोठा भाऊ म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण सर्वांनी या सर्व गोष्टी का लक्षात घेतल्या पाहिजे. एखादा व्यक्ती एखादा माणूस आपल्या आयुष्यामध्ये याच 5 वर्षामध्ये जे करतो तेच तो त्याच्या आयुष्यभरासाठी त्याची ती पुंजी आहे आणि ती त्याची संपत्ती आहे. हे शिक्षण तुमचं पूर्ण झालं पाहिजे, अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण झालं पाहिजे. लहानपणी तुम्ही किती खेळलात, किती मजा मस्ती केली याच्यात काही अडचण नाही. परंतु ही 5 वर्ष जी आयुष्यातली तुमच्यासाठी आहे हे तुमचं भविष्य ठरवणार आहे. तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल होणार आहात का, तुम्हाला उच्च स्तरीय नोकरी मिळणार आहे का, तुम्ही चांगले व्यावसायिक होणार आहेत का, हे ठरवण्यासाठी ही 5 वर्ष तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. तुमची आई वडील यांनी घेतलेले अथक प्रयत्न, परिश्रम या सगळ्या गोष्टी आणि त्याचं चीज करण्यासाठी या 5 वर्षामध्ये जेवढी तुम्ही मेहनत कराल तेवढी मेहनत केल्यानंतर त्या फळामुळे त्याचं चीज तुम्हाला करण्याची एक फार मोठी संधी आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचं शिक्षण हे पूर्ण झालं पाहिजे. अर्धवट शिक्षण हे कधीही तुमच्यासाठी हे फायदेशीर नाही. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणत्याही मग कॉमर्समध्ये जाताय, सायन्समध्ये जाताय, वेगवेगळी क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये अर्धवट शिक्षण घेऊ नका. शिक्षण पूर्ण काय, शिक्षण पूर्ण करण्यासाठी जी जी आवश्यकता लागेल आम्ही इथे व्यासपीठावर असणारे आम्ही सर्वजण जे जे तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल ते मार्गदर्शन देऊ. आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. तुमचं अर्धवट शिक्षण राहणं हे तुमच्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी हे अतिशय घातक आहे
असं मला या निमित्ताने सांगावं असं वाटतं. कटू अनुभव अनेक जणांचे कटू असू शकतात, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की अनेक जण अर्धवट शिक्षण सोडत असताना सहजपणे सांगतात, माझ्या कुटुंबाची परिस्थिती राहिली नाही, माझ्या कुटुंबामध्ये अडचणी आल्या म्हणून मी हे सर्व करू शकलो नाही, अशी म्हणणारी मला अनेक लोक मिळतात. परंतु आज सरकारने हे ठरवलं आहे की एखादा गरीब आणि मध्यमवर्गीय माणूस शिकला पाहिजे आणि त्याच्यासाठी सरकार तुमच्या पाठीशी आहे. हे जे आहे यासाठी तुम्हाला सर्वांना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या सर्व गोष्टीचा पाठपुरावा करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना पुढील आपल्या कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो आणि एक आपल्याला निमंत्रण देतो. पत्रकारही इथे उपस्थित आहे. उद्या जे आजपासून 25 वर्षा अगोदर या डोंबिवली स्टेशनवरून सर्वात पहिल्यांदा हे डोंबिवली टर्मिनल्स म्हणून जी सुरू झाली, रामभाऊ कापसे जे आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते होते त्यांनी आणि रामभाऊ माळगी त्यावेळीच्या काळामध्ये असणारी ही सर्व मोठी मंडळी जी आज पारदर्शकपणे कारभार कसा करावा, कोणत्याही भ्रष्टाचाराचा कधीच ज्यांच्यावरती डाग लागला नाही अशी सर्व मंडळी यांनी या डोंबिवली स्टेशनवरून डोंबिवली लोकल जी सुरू केली होती त्याला 1 जुलै 1994 ही सुरू झाली. 25 वर्ष पूर्ण होत आहे आणि म्हणून त्यांच्या आठवणींना उजाळ्या म्हणून उद्या सकाळची असणारी डोंबिवली लोकल ही सकाळी सुटणार आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि असंख्य डोंबिवली पॅसेंजर असोसिएशन तेव्हापासूनचे जे काम करणारे असे कार्यकर्ते की जे रामभाऊ माळगींबरोबर काम केलं, हे सर्व मंडळी स्टेशनवरती थांबून सर्व पॅसेंजरना एक पेढा देऊन त्यांना त्या ट्रेनमध्ये त्यांचा थोडंसं त्यांचं कौतुक करणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहू. अनेक जण असं म्हणतात की या शहरामध्ये काय आहे, या शहरामध्ये काय आहे हे सांगण्यासाठी सुद्धा आम्हाला फार गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्हाला कदाचित माहीत नसेल की या शहरामध्ये एखादं काम कोणत्या तरी ठाकरेंनी सांगितलं म्हणून होत नाही, ठाकरेंनी सांगितलं म्हणून काम होत नसतं. हे काही जादूच्या कांडीसारखं काम नाही. हा विचार जगवायचा होता म्हणून मग तेव्हापासून रामभाऊ माळगींनी जो प्रयत्न केला तेव्हापासून तो विचार आजपर्यंत इथे जगतोय आणि तो विचार आम्हाला पुढे यायचा आणि त्या विचाराबरोबर राहणारी असंख्य माणसं या शहरामध्ये राहत आहेत. आणि म्हणून त्या डोंबिवली वेस्टला असणाऱ्या काही टपऱ्या रणजित भाऊ आपण पाहिल्या असतील त्या गेल्या अनेक वर्ष कोर्टामध्ये होत्या, त्या टपऱ्यात आता दिसत नाहीत. हे काही ठाकरे साहेबांमध्ये झालं नव्हतं, हे भारतीय जनता पार्टीमध्ये झालं आहे हे मला प्रामुख्याने सांगितलं. हे सगळं सांगत असताना मला काय होतं की मी सांगावं की न सांगावं हे मला नेहमी वाटत असतं, परंतु त्याच्या पाठीमागे असणारं जे दिवाळ होतं ते त्यावेळेच्या जुन्या काळातलं होतं, त्याला एकदम 100% 100 वर्ष जपलं पाहिजे म्हणून त्याला कॉन्क्रिटीकरण करण्याचं काम हे सुद्धा आमच्यामुळेच झालं हे मला त्या निमित्ताने सांगायचं आहे. आणि ते सांगत असताना हेही सांगायचं आहे की या शहरामध्ये अशी 90 व्यक्तिमत्व अशी आहे की ज्यांनी डोंबिवलीचं नाव साता समुद्रापर्यंत नेण्याचं काम केलं, अशा 90 जणांना हे इतिहासकार्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं पाहिजे की या शहरामध्ये काय आहे, तर या शहराची ताकद काय, तर या शहराची ताकद अशी आहे की या शहराने गुढीपाडवा यात्रा हिंदू समाजाची यात्रा सुरू केली की जी आज जगभर सुरू झाली याची जी मूर्तमेढ आहे ती या शहराने केली, हे लोकांना लक्षात असलं पाहिजे, पुढच्या पिढीला माहीत असलं पाहिजे. या शहरामध्ये राहणारे शन्ना नवरे सारखं व्यक्तिमत्व की जे फक्त मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले नाही तर मराठी साहित्य संमेलनाबरोबर ते एक वेगळ्या अशा नाट्य संमेलनाचे सुद्धा अध्यक्ष झाले, हे या शहरातला माणूस होऊ शकला हे आपल्याला समजलं पाहिजे. रामभाऊ कापसेंसारखं व्यक्तिमत्व की जे या शहरात राहत होते, या शहराने त्यांना मोठं केलं, या शहरात त्यांनी नावारूपाला आले, हे डोंबिवलीचं व्यक्तिमत्व की जे पारदर्शकपणे काम करत होत, हे एका राज्याचे राज्यपाल झाले, ते या शहरातलं व्यक्तिमत्व होतं हे आपण सर्व